नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण चार्ट बघणार आहोत. तर कशाचा चार्ट? तर आपण याआधीसुद्धा एक चार्ट अपलोड केलेला आहे, पण तो व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही अशा खूप आपल्या ताईंच्या कंप्लेंट्स होत्या. म्हणून त्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करत आहे, जेणेकरून तुमचे कन्फ्युजन होऊ नये. मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता, पण काही जणांना तो व्यवस्थित दिसला नाही. तर चला आपण व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. तर हा चार्ट 10 गळा उंचीपर्यंत आपल्याला व्यवस्थित बसतो. हा माझा अनुभव आहे, तुम्ही एक ब्लाऊज शिवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर खूप ताईंचे असे म्हणणे आहे की ताई, आपण जे 1/2 इंच मार्जिन पकडतो त्याऐवजी जर 1/2 इंच मार्जिन पकडले तर ताई काहीही हरकत नाही, कारण आपण तसे पण 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो. त्यामध्ये जर आपण 1/2 इंच मार्जिन जर पकडले तर काहीही जास्त फरक पडत नाही. फिटिंगच्या वेळेला थोडे कमी जास्त होते, बाकी काही ब्लाऊज बसतो व्यवस्थितच, जास्त असा काही फरक पडत नाही. पण मिनिमम तुम्ही 1/2 इंच मार्जिन पकडणे गरजेचे आहे, कारण 1/2 इंचापेक्षा कमी मार्जिन पकडले तर ब्लाऊज उसवणार. त्यामुळे मिनिमम 1/2 इंच आणि मॅक्झिमम तुम्ही 1/2 इंच मार्जिनसुद्धा पकडू शकता, काहीच हरकत नाही. तर आज आपण काय पाहणार आहोत? छाती किती छातीसाठी, म्हणजे छाती असेल तर किती गळा रुंदी घ्यायची, शोल्डर, मुंडा, छातीचा 1/4 भाग आणि छातीचा 1/8 भाग. छातीचा 1/4 भाग मी यासाठी देत आहे, आपल्या भरपूर ताई आहेत त्यांना छातीचा 1/4 भाग काढण्यात अडचण येते किंवा लवकर कळत नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला छातीचा 1/4 भाग देत आहे. आणि छातीचा 1/8 भाग, छातीच्या 1/8 भागाची गरज कशासाठी लागते? तर जेव्हा आपण 4 टक्स ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्याला छातीच्या 1/8 भागाची गरज लागते. म्हणून मी छातीचा 1/8 भागसुद्धा तुम्हाला रेडीमेड देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये. फक्त व्हिडिओमध्ये बघितलं किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवला, पटकन तुम्ही छातीचा 1/8 भाग टाकू शकता. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तर 10 गळा उंचीपर्यंत हा चार्ट चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही. तसेच तुम्ही ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, ब्लाऊजवरून शोल्डर कसे मापायचे किंवा मुंडा कसा मापायचा, याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन पहा. म्हणजेच काही वेळेला काय होतं, या चार्टप्रमाणे तुम्ही एखादा ब्लाऊज शिवला आणि तो कस्टमरला बसला नाही, तर तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेऊन सुद्धा ब्लाऊज शिवू शकता. बहुतेक ॲव्हरेज या चार्टवरून ब्लाऊज शिवला तर तो परफेक्ट बसतोच, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही हा चार्ट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यावा. आता गळा रुंदी म्हणजे काय? सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते. हे आपण हा पेपर घेतला, ही पेपरची घेतली बंद बाजू, ही पेपरची आहे बंद बाजू, ही टाकतो आपण उंची, ही टाकली आपण उंची. उंची 13 असेल तर 1 इंच मार्जिन करून आपण 14 टाकतो, एवढं कळालं. त्यानंतर इथे टाकतो आपण आपले शोल्डर, पूर्ण शोल्डर. तर आपण पूर्ण शोल्डर असे का टाकतो, आपले कन्फ्युजन होऊ नये म्हणून. समजा आपण शोल्डर टाकले 5.5, गळा रुंदी घेतली 2.5, ही आहे गळा रुंदी. तर 5.5 मधून 2.5 वजा केल्यानंतर शोल्डर किती राहतात आपले? 3. तर तुम्ही तयार शोल्डर किती ब्लाऊजचे ते माप घ्यायचं. तर तयार शोल्डर आपले असतात 2.5, आपण ते 1/2 इंच मार्जिन त्यामध्ये शिलाईसाठी ॲड करतो. तर कोणाचे तयार शोल्डर 2 असतील तर तुम्ही इथे 2.5 टाकू शकता, म्हणजेच 2.5 + 2.5 5, म्हणजे तयार शोल्डर तुम्ही ब्लाऊजवरून तयार शोल्डर बघायचे, जर समजा 2 असतील तर 1/2 इंच प्लस करायचं, म्हणजे 2.5, आणि मग हे 2.5 आणि हे 2.5 5 होतात. मग शोल्डर टाकताना पूर्ण 5 टाकायचे, म्हणजे हा 2.5 कट होऊन 2.5 शिल्लक राहतो. आता ही जी गळा रुंदी आहे ती प्रत्येकाला सेम असते, फक्त छातीचा भाग वाढला की ही गळा रुंदी थोडी वाढते, नाहीतर प्रत्येक मापासाठी ही 2.5 गळा रुंदी आपण घेतो. आता हा आहे, इथून टाकतो आपण मुंडा, मुंडा आहे 5.5, इथे काय टाकतो आपण? मुंडा. मुंडा म्हणजे काय? जिथे आपले शोल्डर आणि स्लीव्ज, जिथे आपले शोल्डर आणि स्लीव्ज जॉईंट होतात त्या भागाला म्हणतात मुंडा, जिथे आपले शोल्डर आणि स्लीव्ज जॉईंट होतात त्या भागाला म्हणतात मुंडा.
त्यानंतर इथे आपण टाकतो छातीचा चौथा भाग. इथे टाकतो आपण छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन इथे, आणि सेम इथे पण छातीचा चौथा भाग 1.5 इंच मार्जिन, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतो. खूप सोपे आहे. इथे मी तुम्हाला डायग्राम दाखवला आहे, कोणाला हवे असेल तर डायग्राम काढून घ्या. तर सुरुवात करूया आपण चार्टला. पहिली साईज आहे 28-29. काही ताईंना प्रश्न असतो 29 छाती असेल तर काय करावे. 28-29 आपण गळा रुंदी घेतली 2, शोल्डर 5, मुंडा 5, छातीचा चौथा भाग 7, छातीचा आठवा भाग 3.5. त्यानंतर पुढची साईज येते आपली 30-31. त्याच्यासाठी गळा रुंदी 2, शोल्डर 5, मुंडा देखील 5, छातीचा चौथा भाग 7.5 आणि छातीचा आठवा भाग येतो 4.25 म्हणजेच 3.75. 3.5च्या पुढे 2 रेषा घ्यायच्या. काही ताईंना हे थोडं कन्फ्युजन होते म्हणून मी सांगितले 3.5च्या पुढे 2 रेषा घ्यायच्या. त्याच्यानंतर पुढचं आहे 32-33. तर 32-33 गळा रुंदी 2.5, शोल्डर 5, मुंडा 5, छातीचा चौथा भाग 8, छातीचा आठवा भाग 4. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया 34-35 गळा रुंदी 2.5, शोल्डर 5.5, मुंडा देखील 5.5, छातीचा चौथा भाग 8.5, छातीचा आठवा भाग 4.25 म्हणजे 4 आणि पुढे 2 रेषा. त्याच्यानंतर 36-37 गळा रुंदी 2.5, शोल्डर 5.5, मुंडा 6, छातीचा चौथा भाग 9, छातीचा आठवा भाग 4.5. त्याच्यानंतर पुढे 38-39 गळा रुंदी 2.5 किंवा 3, तुम्ही जसे शोल्डर काउंट करा त्याच्यानुसार तुम्ही 2.5-3 गळा रुंदी घेऊ शकता. त्याच्यानंतर शोल्डर येतात 6, मुंढा 6 आणि छातीचा चौथा भाग 9.5, छातीचा आठवा भाग 4.5 आणि 2 रेषा म्हणजेच 4.75. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया 40-41 छातीसाठी गळा रुंदी 3, शोल्डर 6.5, मुंढा 6, छातीचा चौथा भाग 10, छातीचा आठवा भाग 5. हे आहे 6.5. ओके. त्याच्यानंतर 42-43 छातीसाठी गळा रुंदी 3, शोल्डर 6.5, मुंढा 6.5, छातीचा चौथा भाग 10.5, छातीचा आठवा भाग 5, 2 रेषा म्हणजेच 5.25. त्याच्यानंतर 44-45 छातीसाठी 3.5 गळा रुंदी, 6.5 शोल्डर, 6.5 मुंढा, 11 छातीचा चौथा भाग आणि छातीचा आठवा भाग 5.5. त्याच्यानंतर 46-47 छातीसाठी 3.5 गळा रुंदी, 6.5 शोल्डर, मुंढा 6.5, छातीचा चौथा भाग 11, छातीचा आठवा भाग 5.25 म्हणजेच 5.5 आणि पुढे 2 रेषा. त्याच्यानंतर 48-49 छातीसाठी 3.5 गळा रुंदी, शोल्डर 6.5, मुंढा 6.5, छातीचा चौथा भाग 12, छातीचा आठवा भाग 6 आणि 50 छातीसाठी गळा रुंदी 3.5, 7 शोल्डर, 6.5 मुंढा, 12.5 छातीचा चौथा भाग आणि 6.25 म्हणजे 6 पुढे 2 रेषा छातीचा आठवा भाग. इथपर्यंत होप तुमच्या लक्षात आले असेल. काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा. तर मी तुम्हाला सांगितलेले आहे इथे बंद बाजू, इथे गळा रुंदी, इथून एवढे शोल्डर, इथे मुंढ्याचा आकार येतो, इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन, सेम इथे खाली आणि ही रेषा जोडून घ्यायची. यामध्ये काही अडचण असेल तर मला विचारा. जिथे बाही आणि आपलं शोल्डर जॉईंट होतं इथे आपली स्लीव्ज जॉईंट होते. जिथे स्लीव्ज आणि आपले हे शोल्डर जॉईंट होतात त्या भागाला म्हणतात मुंढा, आर्म होल. ओके, मुंढा आणि आर्म होल तुम्ही काहीही म्हणू शकता. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन येईल तेही क्लिक करा म्हणजेच माझे सर्वात प्रथम व्हिडिओ तुम्हाला दिसतील. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय बाय. हा चार्ट 10 गळा उंचीपर्यंत चालतो हे सुद्धा मी तुम्हाला वर लिहून दिलेलं आहे, प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या.